हाय गाइज, वेलकम टू बॅक माय चॅनल. मी तुमच्यासाठी आज परत एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही कॉलेजचे मित्र वगैरे रसालगड ह्यासाठी जात आहोत. तर रसालगड हे खेड तालुक्यापासून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर या अंतरावरती आहे. खेडच्या पूर्वेच्या दिशेने हे रसालगड हे आहे. रसालगडाला साधारणतः अंतर हे 15 ते 20 किलोमीटर आहे. तर रसालगडच्या तिथे येतानाच रसालगडच्या पायथ्याशी रसालवाडी हे गाव आहे. तिथून किमान 2-3 किलोमीटर ते हे वरती गड आहे. चला तर मग तुम्हाला हे गड दाखवूया. तर खेड तालुक्यातील भटणी नाकांमध्ये शिवाजी महाराजांचं प्रसिद्ध असे हे स्मारक आहे. तर तिथून तळेगावला जाण्यासाठी जो रोड आहे त्या रोडने आपण आता जात आहोत. तिथून साधारणतः तळेगाव हे इथून 5 ते 6 किलोमीटरवरती आहे. तिथून तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला एक फाटा लागतो. तर तिथून लेफ्ट साईडला आपल्याला टर्न मारायचा आहे. तर आपण आता तळेगावच्या फाट्याला पोचलेलो आहोत. तर आपल्याला इथून डाव्या साईडला जायचं आहे. इथून टर्न मारल्यानंतर सुंदर असा निसर्ग दृश्य भेटतो. आपण आता पुढे गेल्यानंतर आपल्याला सुंदर असं निसर्गाचं दृश्य पाहायला मिळणार आहे. आणि खेड तालुक्यामध्ये साधारणतः 3 गड आहेत, रसालगड, सुमारगड आणि महिपतगड. तर आजचा प्रवास आपला रसालगडावरती आहे. तर आपण गाडीवरून आम्ही बोलत बोलत जाताना आम्ही काही किलोमीटर अंतर रसालगडच्या फाट्यापासून पुढे गेलो होतो. तर आम्ही तिथून आता परत त्यात रसालगडच्या जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याला आता परत जात आहोत. तर इथून आपल्याला खडकाळ रस्ता लागलेला आहे. पूर्ण कच्चा रोड आहे. इथून रोडची रुंदीसुद्धा कमी आहे. तर आता आपण जे रसालगडचं प्रवेशद्वार आहे तिथे आपण आता पोचलेलो आहोत. इथून हा पूर्ण रस्ता हा चढणीचा आहे. समोर जे उंच डोंगर दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर आम्ही आता रसालगडला पोहोचलेलो आहोत. आत्ता जस्ट पोहोचून किमान 1 तास झाला आम्हाला खेडवरून निघून. तर 1 तास ट्रॅव्हल करून आम्ही आता रसालगडच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत.
हा रसालगडचा फ्रंट व्ह्यू आहे. इथून एक छोटीशी पायवाट जाते आणि तिथे वरती या ठिकाणी वरती रसालगडचं मेन गेट आहे, तिथून आतमध्ये जायला एंट्री आहे. तर हे पूर्ण रसालगडचं व्ह्यू आहे. तर गडाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे आपण आता पोचलेलो आहोत. समोर उंचावरती जे प्रवेशद्वार दिसतंय तिथे आपल्याला जायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता की गडाच्या पायथ्याला एक छोटंसं गाव आहे. तर हे साधारणत 20 ते 25 घरांचं हे गाव आहे. गडावरती जाताना सुरुवातीला आपल्याला हे पहिले मुख्य प्रवेशद्वार दिसते. इथून एंट्री केल्यानंतर आपल्याला आता पुढे जायचं आहे. गडावरती जातानाच पहिले प्रवेशद्वार पार केल्यानंतर आपल्याला हनुमानाची सुंदर अशी मूर्तीचे दर्शन आपल्याला इथे घडते. गडावरती जाताना आजूबाजूचा परिसर पाहिला तर सुंदर असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. दूरवरती पसरलेल्या डोंगररांगा आपल्याला गडावरून पाहायला मिळतात. काही अंतर आपण पार करून वरती आल्यानंतर आपल्याला हे दुसरं प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं.
तर आता किमान 150 ते 200 पायऱ्या रसरगडला आहेत. तर आता पायऱ्या चढता चढता खूप दम लागलेला आहे, आलेला आहे खूप. तर अजून सुद्धा थोडंफार अंतर बाकी आहे. चल गडावरती पोचल्यानंतर आपल्याला पुरातन काळातील ही तोफ पाहायला मिळते. तर इथे समोर गडावरती एक पुरातन काळातले एक मंदिर आहे गडावरती. तर इथे दर 3 वर्षांनी गडावरती इथे एक मोठी जत्रा करते. इथे मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा केला जातो. तिथे उत्सवाला इथे जे ह्या गडाच्या पायथ्याशी जे रसालवाडी गाव आहे, ते रसालवाडी गाव हे सर्व यात्रेचं सगळं पाहत असतं. दर 3 वर्षांनी ते उत्सव साजरा केला जातो. तर गडावरती पोचल्यानंतर हे इथे एक मंदिर आहे. हे वाघजाई आणि झोलाई देवीचं मंदिर आहे. तर मंदिराच्या डाव्या साईडला इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि ते एक गणपतीचं मंदिर आहे. आणि इथे त्याच्या साईडला एक छोटं पाण्याचं तळाव आहे. तर एवढ्या उंचावरती इथे पाणी आहे आणि इथे भरपूर प्रमाणात इथे पाण्याचा सुद्धा साठा आहे. त्याला इथे पाण्यासाठी इथे साईडला तटबंदी केलेली आहे पाणी साठण्यासाठी. इथे गणपतीचं मंदिर आहे बाजूला. तर समोर एक वाड्यासारखं ठिकाण आहे. तर चला तर मग आपण ते पाहूया काय आहे ते. तर मी आता माझे जितके मित्र उभे आहेत तिथेच खालच्या साईडला
तिथे एक छोटंसं मंदिर आहे, तर तेच मंदिर आता आपण पाहायला जात आहोत. तर आम्ही आता दिवसभर इकडे रसालगडावरती खूप फिरून झालेलं आहे, भरपूर इकडे दिवसभर मजा केलेली आहे. आणि आता जस्ट संध्याकाळ होत आलेली आहे, तर आम्ही आता आमचा आता प्रवास आम्ही आता इथे संपवत आहोत. रसालगडा चांगलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे, तिथे भरपूर असे वास्तू आहेत, मंदिरं आहेत, जुने मंदिरं आहेत, तसेच जुन्या तिथे काही प्राचीन काळातील काही वस्तू की आहेत, काही तोफे पण आहेत तिथे. तर सुंदर असं ठिकाण आहे, तुम्ही पण इथे भेट द्या. आजचा प्रवास आता इथेच संपतोय, भेटू आपण अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. चला तर मग, बाय बाय.